मॅथ कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत सेतू गणित भाग एक आणि दोन विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रमाचा आजचा एकविसावा आजचा बावीसावा दिवस आज आपण नित्य समानता या उपघटकामध्ये बैजिक राशींचा विस्तार कसा करतात ते बघणार आहोत बघा नित्य समानता म्हणजे आयडेंटिटी याच्यामध्ये आपल्याला एक्सपान्शन ऑफ एक्सपान्शन ऑफ अल्जिब्राईक एक्सप्रेशन्स हा टॉपिक अभ्यासायचा आहे आता यामध्ये आपण थोडंसं एक विस्तारसूत्र जे मागच्या वर्षी तुमचे झालेले आहेत ते थोड्या आठवूया ए घन ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे यांचा विस्तार करायचा आहे मग ए वर्ग वजा बी वर्ग हा म्हणजे ए अधिक बी आणि ए वजा बी या दोन कंसांचा गुणाकार करून जो विस्तार येतो तो ए वर्ग वजा बी वर्ग होतो म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्ग हा या दोन कंसांच्या गुणाकाराचा व्य विस्तार आहे एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजेच याला आपण ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण इथे असं म्हणू शकतो की ए वर्ग वजा बी वर्गचे ए अधिक बी आणि ए वजा बी हे दोन काय आहेत अवयव आहेत म्हणजे फॅक्टर्स दोन्ही पद्धतीने आपण म्हणूया याचा हा विस्तार आहे आणि याचे हे अवयव आहेत आता एक एक्झाम्पल बघूया फायव एम ब्रॅकेट स्क्वेअर मायनस थ्री एन ब्रॅकेट स्क्वेअर हे आपण कसं लिहू शकतो आता स्क्वेअर मायनस स्क्वेअर म्हटलं तर आपण ह्या टाईपमध्ये हे एक्झाम्पल मोडतंय म्हणजेच जा एच्या जा जागेवरती आहे एम आणि बीच्या जागेवर आहे थ्री एन मग असं असेल तर आपण त्या ए आणि बीची एकदा काय करतो ऍडिशन आणि एकदा सबस्ट्रॅक्शन मग एकदा ऍडिशन म्हणजे फायव्ह एम ज्याचा वर्ग आहे तो कंसातलं पद म्हणजे फायव्ह एम आणि ज्याचा वर्ग तो थ्री एन याचा एकदा आपल्याला बी घ्यायचा आहे म्हणजे एका कंसामध्ये एका ब्रॅकेटमध्ये फाईव्ह एम प्लस थ्री एन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये फायव्ह एम मायनस थ्री एन असं त्याचं फॅक्टर्स येतील त्यानंतर ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर याचा विस्तार करायचा आहे मुलांना म्हणजेच काय करायचंय तर ए प्लस बी प्लस सी ने पुन्हा त्याच कंसाला गुणायचंय म्हणजे ए प्लस बी प्लस सी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटने ब्रॅकेटला मल्टिप्लाय कसं करतो आपण तुम्हाला माहितीये पहिल्यांदा ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो बघा ए ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताना एकेका टर्मला आपण मल्टिप्लाय करूया ए इन्टू ए बघा ए स्क्वेअर ए इंटू बी म्हणजे काय झाला ए बी ए इंटू सी काय झालं ए सी बघा इथे ए सी ओके त्याच्यानंतर बी ने मल्टीप्लाय करायचं आहे ए एला मल्टिप्लाय केलं पहिल्यांदा बरोबर आहे मग बीने एला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल बी ए म्हणजेच काय ए बी बघा इथे आहे ए बी नंतर B ने बी ला मल्टिप्लाय केलं बी स्क्वेअर नंतर सीने सॉरी बी ने सीला मल्टिप्लाय केलं तर काय होईल बी सी बघा इथे बी सी ही टर्म आहे ओके म्हणजे आता आपलं बीने पण मल्टिप्लाय करून झालं आता सीने मल्टिप्लाय करायचंय मग सीने एला मल्टिप्लाय केलं तर काय होईल ए सी त्यानंतर सीने बी ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल बी सी या इथे बी सी आणि सीने पुन्हा सीला मल्टिप्लाय केल्यावर काय झालं सी स्क्वेअर बघा मुलांनो आपल्याला याप्रमाणे हे या टर्म्स लिहून घ्यायच्या आहेत बघा या ठिकाणी ज्याला ज्याला अंडरलाईन आलेली आहे त्या एकूण किती टर्म आहे बघा याने, याने याला मल्टिप्लाय केल्यावर झाल्या तीन टर्म याने, याने याला मल्टिप्लाय केल्यावर झाल्या पुन्हा तीन टर्म आणि याने याला मल्टिप्लाय केल्यावर झाल्या पुन्हा तीन तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या नऊ टर्म्स झालेल्या आहेत ह्या या ज्या टर्म्स आहेत मी आता ज्यांना गोल करते आहे ह्या सुकून प्रिंटिंग मिस्टेक म्हणून आलेल्या आहेत हे मुलांना लक्षात ठेवा हे कट करून टाका डायरेक्ट त्यानंतर आपल्याला या टर्म्स कलेक्ट करायच्या आहेत लाईक टर्म्स जवळजवळ आहेत आणि ऑलरेडी इथे लाईक टर्म्स जवळजवळ घेतलेल्या आहेत ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर झालं त्यानंतर ए बी प्लस ए बी काय होईल टू ए बी बी सी प्लस बी सी काय होईल टू बी सी आणि ए सी प्लस ए सी म्हणजे टू ए सी म्हणजेच ए प्लस बी प्लस सी चा ब्रॅकेट स्क्वेअर काय झाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर माय प्लस टू ए बी प्लस टू बी सी प्लस टू ए सी आता हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवाल तुम्ही तर तुमचा एक फॉर्म्युला झालेला आहे ए प्लस बी फक्त दोन टर्मचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ओके काय करतो तेव्हा आपण एचा स्क्वेअर लिहितोय बीचा पण स्क्वेअर लिहितोय आणि मध्ये लिहितोय ती या दोघांची मल्टिप्लिकेशन आणि त्याची दुप्पट म्हणजे टू ए बी मग आता हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा त्याच्यात तीन टर्म्स आहेत ए बी आणि सी मग त्या तिघांचेही काय घेतले आपण स्क्वेअर मग आता दोन दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन ए बी त्याची दुप्पट टू ए बी बी सी त्याची दुप्पट टू बी सी आणि पहिली आणि थर्ड टर्म म्हणजे ए सी त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याची दुप्पट म्हणजे टू ए सी अशा पद्धतीने जर तुम्ही हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवला तर तो कायमचा लक्षात राहील पाठ करण्याची गरज नाही तुलनात्मक लक्षात ठेवा आता याच्यावर आधारित एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे मग पी प्लस क्यू प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर याचं आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे मग जसा हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला त्याचप्रमाणे याचं एक्सपान्शन लिहित आहे पहिल्यांदा याचा स्क्वेअर मग याचा स्क्वेअर आणि मग थ्रीचा स्क्वेअर मग काय करायचं या दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट म्हणजे टू इंटू पी इंटू क्यू नंतर या दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट म्हणजे प्लस टू इंटू क्यू इन्टू थ्री प्लस पहिले आणि थर्ड टर्मचा म्हणजे पी आणि थ्रीचा गुणाकार त्याची दुप्पट इंटू टू आता हे सोडवायचे जे जे सोडवता येण्यासारखं आहे ते सोडवायचं बघा पी स्क्वेअर ॲज इट इज प्लस क्यू स्क्वेअर प्लस थ्रीचा स्क्वेअर झाला नाईन आता हे काय आहे टू इंटू पी क्यू म्हणजे टू पी क्यू आता plus plus q, प्लस ॲज इट इज मग टू इंटू थ्री आहे नंबर नंबर आहेत यांचं काय होईल मल्टिप्लिकेशन म्हणजे सिक्स क्यू तसाच म्हणजे इथे पण यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन सिक्स आणि पी तसाच मग आता ह्या ठिकाणी या सगळ्या अनलाईक टर्म्स आलेल्या आहेत पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस नाईन प्लस टू पी क्यू प्लस सी क्यू आणि प्लस सिक्स पी अशा पद्धतीने हे सगळ्या अनलाईक टर्म आल्यावर आपल्याला इथे थांबायचं आहे अशा प्रकारे आपण एक्स एक्सपान्शन सॉल्व केलं त्यानंतर आता आपल्याला वर्ग त्रिपदीचे अवयव पाडण्यासाठी कुठल्या फॉर्म्युल्याचा आपल्याला विचार करता येईल बघा विस्तार करायचा आहे एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी एका ब्रॅकेटने पुन्हा दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे पहिला फर्स्ट टर्म पै या दोन्ही ब्रॅकेटमधली सेम आहे फक्त सेकंड टर्म जी आहे ती वेगवेगळी आहे मग एक्सने एक्सला मल्टिप्लाय केलं पहिल्यांदा पहिल्या टर्मने पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केलं याने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे म्हणजे एक्सने एक्सला मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर झाला एक्सने पुन्हा बीला ला करायचं बी करायचंय बी एक्स झाला ओके आता या एने मल्टिप्लाय करायचंय ए एक्स झाला आणि ने या बीला ला करायचं करायचंय ए बी झाला बरोबर आहे मग आता एक्स एक्सच्या टर्म्स कोणत्या आहेत या दोन या दोन लाईक टर्म्स झाल्या या दोन्ही अनलाईक टर्म झाल्या म्हणून या जशाच्या तशा खाली घेतल्या आता या दोन टर्ममधनं आपल्याला एक्स कॉमन काढता येईल मग ब्रॅकेटमध्ये काय उरेल ए प्लस आणि बी म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी मग आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा कसा एक्स एक्स सेम आहे म्हणून स्क्वेअर लिहिला ए आणि बी वेगवेगळा आहे म्हणून त्यांचं मल्टिप्लिकेशन ए बी लिहिलं आता मिडल टर्म काय लिहायची तर ह्या दोन ज्या वेगळ्या टर्म्स आहेत त्यांची बेरीज आणि इन्टू एक्स एक्स हा फर्स्ट टर्मचा व्हेरिएबल आहे तो तसाच एक्स अशा पद्धतीने हे झालं त्याचं एक्सपान्शन या उलट याचे हे काय झाले फॅक्टर्स कारण ते मल्टिप्लिकेशन आहे बघा ब्रॅकेट इन्टू ब्रॅकेट म्हणजे प्रत्येक ब्रॅकेट हा त्याचा काय झाला फॅक्टर ओके त्यानंतर आता आपण एक्स स्क्वेअर प्लस फायव्ह एक्स प्लस सिक्स याचे आपण फॅक्टर्स पाडूया याच एक्झाम्पलच्या याच फॉर्म्युल्याच्या आधाराने आता इथे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे बघा इथे ए बी ए ए बी म्हणजे काय असतं या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणून मल्टिप्लिकेशन सिक्स पाहिजे आणि ह्या इथे मिडम मध्ये काय असते ऍडिशन म्हणून ऍडिशन किती पाहिजे तर याचा कोइफिशन्ट आहे फाईव्ह एक्सचा मग अशा पद्धतीने असे दोन नंबर्स आपल्याला शोधायचे मल्टिप्लिकेशन सिक्स आणि ऍडिशन फाईव्ह काय येतील आपले नंबर्स थ्री आणि टू म्हणून या मिडल टर्मचं स्प्लिटिंग करायचं मिडल टर्म स्प्लिट करायची म्हणजे काय करायचं या फायव्ह एक्सच्या जागेवर थ्री त्याला एक्स जोडायचा आणि याला टू जोडायचा आणि त्यांची ॲडिशन करून लिहायची थ्री एक्स प्लस टू एक्स बघा इथे आपण एक्स त्याची स्प्लिटिंग केलेलं आहे आता पहिल्या दोन टर्म आणि दुसऱ्या दोन टम यांची काय करायची आहे पेयर्स तयार करायचे आणि त्या ग्रुपमधून एक एक काय जे निघेल ते कॉमन काढायचं आता पहिला जो ग्रुप आहे एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक त्यातनं एक्स कॉमन निघाला मधला मध्ये काय राहील पहिल्यातनं एक्स स्क्वेअर एक एक्स घेतला बाहेर एक एक्स कंसात राहिला प्लस याच्यातनं एक एक्स कॉमन घेतलाय राहिला थ्री प्लस साईन ॲज इट इज आता टू एक्स म्हणजे काय टू इंटू एक्स आणि सिक्स म्हणजे काय तर टू इंटू थ्री बघा याच्यात हा टू आणि टू सेम आहे मग तो टू कॉमन काढलाय म्हणजे एक्स प्लस आणि हा उरला काय थ्री आता एक्स प्लस थ्री एक्स प्लस थ्री सेम झाला म्हणजेच एक्स प्लस थ्री एका ब्रॅकेटमध्ये आणि उरलेले अटर्म म्हणजे एक्स आणि प्लस टू ही दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे एक्स प्लस थ्री इंटू एक्स प्लस टू हे झाले त्याचे फॅक्टर्स मुलांना जर इथे कोइफिशंट एक्स स्क्वेअरचा कोयफिशियंट वन असेल आणि तुम्हाला हे जर दोन नंबर शोधता आले तर तुम्हाला त्याचे डायरेक्ट फॅक्टर्स पण लिहिता येतील बघा एका ब्रॅकेटमध्ये लिहायचा एक्समध्ये एक्स व्हेरिएबल आहे ना एक्स व्हेरिएबल आहे म्हणून एक्स घ्यायचा त्यात प्लस थ्री लिहायचा पुढे पुन्हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स घ्यायचा पुढे प्लस टू लिहायचा अशा पद्धतीने हे दोन फॅक्टर्स आपल्याला डायरेक्टसुद्धा सांगता येतील पण मार्क बघून किंवा ऑब्जेक्टिव्ह असेल तर तुम्हाला याचा उपयोग करता येईल पण मार्क किती आहेत स्टेप्सनुसार जर मार्क असतील तर आपल्याला हे डायरेक्ट लिहिता येणार नाही याचा दोन्ही पद्धतीने तुम्ही विचार करायचा आहे त्यानंतर आपण एक स्वाध्याय सोडवणार आहोत आता पहिला प्रश्न आहे सॉल्व द फॉलोईंग क्वेश्चन नंबर वन एन स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर फाईंड फॅक्टर्स आता याचे काय काढायचे आहेत अवयव पाडायचे आहेत ओके मग एन स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर हा कुठल्या पॅटर्नमध्ये आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मग तेव्हा आपण काय केलं मागच्या एक्झाम्पल मागच्या फॉर्म्युलेमध्ये बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय फॉर्म्युला एकदा ॲडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन मग त्यानुसार याचे फॅक्टर्स काय पडतील एका ब्रॅकेटमध्ये ॲडिशन कोणाकोणाची कोणाकोणाचा स्क्वेअर आहेत एनचा आणि पीचा म्हणून एन आणि पीची ॲडिशन आणि एन आणि पीचं सबस्ट्रॅक्शन म्हणजे एन प्लस पी मायनस इन टू एन मायनस पी सेकंड ब्रॅकेटमध्ये त्यानंतर पुढचा फॉर एक्झाम्पल आहे एक्सपांड द फॉलोइंग एम मायनस फोर आणि एम प्लस सिक्स बरोबर मग हे कुठल्या पॅटर्नमध्ये आहे तर मग आपण फॉर्म्युला बघितला एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी पहिली टर्म सेम बघा एम एम सेम आणि दुसऱ्या दोन टर्म्स वेगवेगळ्या ए आणि बी मग अशा वेळेस आपण त्याचा अवयव हो किंवा त्याचा विस्तार फॅक्ट एक्सपान्शन कसं करतो तर पहिल्यांदा त्या व्हेरिएबलचा स्क्वेअर म्हणजे कुणाचा एमचा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये काय लिहितो आपण ए प्लस बी मग ए काय आहे मायनस फोर बी काय सिक्स ए प्लस बी इन टू एक्स एक्सच्या जागेवर काय आपला एम प्लस आता ए बी मल्टिप्लिकेशन एचं आणि बीचं म्हणजे मायनस फोर इन टू सिक्स मग याचा आन्सर काय येईल तर एम स्क्वेअर आता इथे प्लस जाय नाही म्हणजे आतमध्ये जे आन्सर येईल ते तसं त्याचं तसं बाहेर लिहायचं आहे दोन स सा, नंबरच्या साईन्स साईन असलेल्या दोन वेगवेगळे नंबर्स आहेत बरोबर मी यांचं साईन बघा ऑब्झर्व करा कसे आहेत त्या वेगवेगळ्या आहेत डिफरंट साईन्स म्हणजे सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजा बाकी करायची सहामधून चार गेले किती उरले दोन त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे सहाचं म्हणजे काय लिह अधिक प्लस टू एम आणि इथे प्लस साईन असल्यामुळे हे जे मल्टिप्लिकेशन येईल ते साईन सकट इथे लिहायचं आहे साईचक चोवीस आणि त्याला चिन्ह येईल वजा कारण एकच पद वजा आहे वजा चोवीस अशा प्रकारे आपण ते सोडवू शकतो त्याचं एक्सपान्शन काढू शकतो त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे एम प्लस एन मायनस टू ब्रॅकेटचा स्क्वेअर आता हा स्क्वेअर आपण कसा लक्षात ठेवला होता बघा बरं ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर काय केलं आपण पहिल्यांदा एचा स्क्वेअर बर ए प्लस बी प्लस सी एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर बी काय इथे एन म्हणजे एनचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर मायनस टूचा स्क्वेअर बरोबर आहे प्लस टू ए बी टू ए म्हणजे एम बी म्हणजे एन तसं तसं म्हणायचं आणि त्याप्रमाणे जे आहे त्याप्रमाणे लिहायचं प्लस टू बी सी टू बी म्हणजे एन सी म्हणजे मायस टू प्लस टू ए सी म्हणजे टू इंटू एम इन टू मायनस टू बघा प्रत्येक पद ए बी सीचं साईन सकट घ्यायचं आहे इथे मायनस असेल तर सीची व्हॅल्यू काय घेतली आपण मायनस टू मग आता हे आपल्याला एक्सपाड जे जे सोड सोडवता येईल तेथे सोडवायचं आहे एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर मायनस असो प्लस असो स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह येतो म्हणजे मायनस टूचा स्क्वेअर आला प्लस फोर प्लस टू एम एन आता इथे प्लस आहे मात्र या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आहे मायनस फोर मग मा इथे प्लस साईन असल्यामुळे ते साईन बदलणार नाही म्हणजे मायनस फोर एन आता इथे सुद्धा मायनस फोर आणि काय राहील एम आता इथे कोणत्याही लाईक टर्म्स आलेल्या नाहीत त्यामुळे आपलं याचं आन्सर हे असंच राहील फार तर तुम्ही काय करू शकता एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर आता एम ची टर्म लिहूया आपण टू एम एन नंतर एमची टम लिहूया मायनस फोर एम मग ची टम मायनस फोर एन आणि मग कॉन्स्टंट नंबर फार फार तर तुम्ही त्याचं अरेंजमेंट आपल्या या पद्धतीने करू शकता या ठिकाणी आपला हे एक्झाम्पल पण कम्प्लीट झालेलं आहे अशा एक्झाम्पलचा तुम्ही आणखी सराव करा म्हणजे ते फॉर्म्युले जे आहेत एक्सपान्शनचे किंवा फॅक्टरचे ते तुमच्या पक्के लक्षात राहतील विद्यार्थ्यांनो आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर लाईक करा विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की जरूर आणि लवकर करा म्हणजे तुम्हाला पुढचे चॅनल पुढचे व्हिडिओ लगेच कळतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला समजेल धन्यवाद